नमस्कार, मी राजेंद्र साळोखे. इटालियन ओपनिंग हे बऱ्यापैकी एक पॉप्युलर ओपनिंग आहे. त्यातले काही छोटे खेळ आणि खूप अप्रतिम मीट केलेले खेळ आपण बघणार आहोत. या व्हिडिओमध्ये एक तीनच असतील, e4 e5 नाईट f3 नाईट c6 आणि बिशप c4. हे ह्याला इटालियन ओपनिंग म्हणतात. बिशप हा f7 अटॅक करून आहे. ह्याच्यानंतर काळ्याने h6 खेळ आहे, लाल दाखवली. ॲक्च्युली h6 चांगली समजली जात नाही खेळी, कारण बरेच ग्रँडमास्टर असं म्हणतात. पण ते नवीन खेळाडूंना नेहमीच रेकमेंड केलं जातं की h6 खेळा, कारण त्यामुळे हा नाईट जो आहे तो इथे g5 येऊ शकत नाही. g5 आल्यामुळे तो डबल अटॅक करतो f7 पॉनवर. तो तिथे येऊ नये म्हणून f6 विषय तर नवीन खेळाडूंना तरी सांगितलं जातं खेळा म्हणून. c3 हे पॉनवरती घेतलं त्याने, म्हणजे हे परत पॉनवर घेऊन इथे अटॅक पॉवरफुल करायचं आहे. आत्ता जरी त्या पॉन त्याने d4 घेतलं असतं तरी चाललं असतं, कारण त्याला नाईटचा सपोर्ट राहतो, क्वीनचा सपोर्ट राहतो आणि अटॅकिंग कोण आहे, नाईट फक्त. पण ठीक आहे, हा नाईट त्याने f6 आणला. d4 आता याने अटॅक केला d4 e×d4 ऑब्व्हियस. आत्ता याने काय केलं नाही, e5 पॉन हे पुढे घेतलं. नॉर्मली हे मारलं जातं पॉन, या पॉननी पॉन मारतात. पण ही पण एक मूव आहे ज्याला काहीतरी नाव आहे, पण ते इथं आत्ता आलेलं नाही. नाईट अर्थात त्याला हे पॉन मारणे, परत तो नाईट जाईल तर नाईट हलवावंच लागणार आहे त्याला. तर त्याने किंवा हे पॉन दोन घर पुढे घेऊन त्याच्या बिशपला थ्रेट देणं. पण माझ्या मते असं आहे की ते एवढी चांगली नाही. कॉम्प्युटरने पण रिकमेंड केलं d5, पण काय होतं, आपण हे पॉनने नाईट मारलं, त्यांनी बिशप मारला की या पॉनने अजून एक इकडचं त्याचा पॉन मारतो, ते जातं पण तो कॅसल त्याचा डिस्टर्ब होतो. तर नाईट h7 त्याने घेतला, कॅसल केलं. d×c3 Nxc3 Bxe7 Qxd3 Qxd3 काही काळात मी बघितलं की क्वीन इथे d5 घेतात, म्हणजे हा f7 इथून डबल अटॅक येतो. हा पण तो थोपवता येण्यासारखा आहे. ठीक आहे, याने कॅसल केलं. आता कॅसलने म्हणजेच f7 अटॅक नल झाला. हत्तीचं त्याला सहाय्य आलं तिथे. क्वीन आता याने g5 घेतली. गंमत अशी की आता काय होतं, पिनचा उपयोग, हे जे पॉन आहे f7 हे पिन झालेलं आहे, त्यामुळे त्याने ते क्वीन मारता येत नाही. त्याने तिथे आणून ठेवली. याला दोन मूव होत्या, एक ही त्याने केली. एक कॉम्प्युटरने रिकमेंड केली की बिशप इकडे आणायला पाहिजे असं, बिशपला बिशप थ्रेट. आणि ही त्याने केली. अर्थात ह्याचा करायचा उद्देश होता की बिशपला अडवायचं, म्हणजे क्वीन मारता आली असती. तर याने ही मूव केली. आता ॲक्च्युली याने काय केलं की नाईटने हे मारलं. आता नाईटने मारलं आणि क्वीन मारू दिली सरळ. हां, नाईटने मारलं झालं, याने क्वीन मारली. क्वीनचं जे पिन होता तो निघून गेला, क्वीन मारून टाकली. आता इनफॅक्ट थोड्याच वेळात मात होते, तर त्यामुळे कॉम्प्युटर तर म्हणणं होतं की f7 त्याने प्रिव्हेंट करायला हा बिशप इथे आणायला हवा होता. त्याऐवजी त्याने क्वीन मारून टाकली. Nxe7 करून याने चेक दिला. ह्या नाईटला मारू शकतो का? नाही मारू शकत, कारण डबल अटॅक आहे, डबल चेक आहे.
राजाला आहे काय, बिशपचा पण चेक आहे आणि नाईटचा पण चेक आहे. अशा परिस्थितीत तो चेक काढणं काही शक्य नसतं आणि राजा आता हलवला पाहिजे त्याला. मग राजा त्याने हलवला, एचेटला घेतला, एचेटला घेतल्यानंतर नाईट क्रॉस G6 केला आणि चेकमेट झाला. हां, नाईटने चेक आहे, बिशपने हे G8 पोझिशन आहे ते अडवलेले आहे. पुढचं बघूया आपण गेम. हे मेटिंग पॅटर्न कसे कसे आले ते पण थोडे लक्षात घेत जावा. E4 E5, Nf3, Nc6, Bc4. ह्याच्यानंतर ह्याच्यात पण तो H6 खेळला आहे. Qe2 क्वीन वर घेतली, Nf6, याला नाईट अटॅक होतो तर क्वीनने त्याने प्रोटेक्शन दिलं. Nc3, हा Nc3ला घेतला. Nb4, हा नाईट तो B4 खेळला. ॲक्च्युली कॉम्प्युटरचं म्हणणं होतं ते पॉन आहे ते घर पुढे घ्यायला पाहिजे होतं, म्हणजे या काळात जो हे आहे त्याला सपोर्ट झाला असा. आता ते अनसपोर्टेड झालं आहे पॉन E5चं. पण नाईट त्यांनी इकडे घेतला, D4, D6, कॅसल, बिशप G4. हे काय नेहमीचे आहे, घोड्याला पिन करणे, D क्रॉस E5. आता अशी परिस्थिती, हा पॉनचा जेव्हा फोर्क होतो तेव्हा हे सहसा मारावंच लागतं इकडचं, तर नाईट हलवला पाहिजे. पण नाईट हलवला तर पॉन जातं तरी ठीक आहे. तर त्याने कॉम्प्युटरने रिकमेंड आहे बिशपने या नाईट मारून टाकायला पाहिजे. त्याने पॉन मारलं D क्रॉस E5, बिशप क्रॉस F7 सरळ मारून टाकलं. बघा काय सपोर्ट नाही काय नाही. अशा तऱ्हेने बरंच तुम्हाला जर कॉन्फिडन्स असेल तर हे मारता येतं. कारण काय होतं की राजाने त्याला मारायला लागतंय आणि राजा हलतो, तुमचे दोन पॉईंट त्याच्यात चालले गेले. पण बऱ्याच वेळा तुम्ही विन पण करता जर विचारपूर्वक तुम्ही केलं तर त्याने King E7 घेतला आहे. राजाने जर मारलं त्याला तर बरेच प्रॉब्लेम निर्माण होतात. त्या मूव्ज आता मी घेत नाही कारण त्या बऱ्याच 10-12 त्याच मूव्ज आहेत. मारला असतं तरी चाललं असतं सावधान त्याने जरा खेळून. किंग त्याने इथे घेतला, Rd1 घेतला, क्वीनला थ्रेट. क्वीन त्याने C8 घेतली. कॉम्प्युटरचं म्हणणं होतं बिशपने हे मारून टाकायचं, म्हणजे त्याच्या पण क्वीनला थ्रेट राहिली असती. चाललं असतं. क्वीन C8 घेतली त्याने, बिशप G6 परत आला तो. बिशप क्रॉस F3, क्वीन क्रॉस F3, C6 ही त्याचे बेकार मूव झाली. C6 ह्याच्यावरती सरळ त्याने क्वीन इथे आणून क्वीनला क्वीन एक्सचेंज करायला द्यायला पाहिजे होती. पुढे काय हे होतं ते उद्भवा बघा. हां, या गोष्टीने कदाचित म्हणजे मेट झालाही नसता. बिशप E3, क्वीन जी फोर आता खेळला तो. आणि कॉम्प्युटर आता सजेस्ट करतो की हे B6 खेळायला पाहिजे होतं. Qg4 त्याने घेतली, Bc5 घेतला. आत्ता याने इकडे लक्ष दिलं नाही, चेक दिला त्याने. King E6, Qe2 F5 आणि चेक दिला त्याने. आता त्याने ती क्वीनने मारून टाकली क्वीन. पण बघा आता काय होते, E क्रॉस F5 आणि मेट झाला सरळ चेकमेट. हा, इकडचं सगळं फाईल आहे ती रुकनी अडवलेली आहे. इकडे बिशपने अडकवलं, इकडे या बिशपने अडकवलं. तसं फार सुंदर मेट त्याने केला. एक अजून गेम आपण बघू पटकन. E4 E5, Nf3, Nc6, बिशप C4, Qe2 D5. क्वीनच पहिले त्याने, सॉरी, Bc2 D6 काही बोलून, Bc2 D6, कॅसल, Nf6, या पॉनवर थ्रेड आहे.
या पॉनच्या थ्रेडसाठी त्याने हे नाईट इथे ठेवलं प्रोटेक्शनला, कारण कॅसल केलं D3, नाईट टू E5, बिशप G5 या नाईटला पिन केलं, नाईट क्रॉस C4, डी क्रॉस C4, रूक टू E8, A3, B6, नाईट टू D5, बिशप E7, नाईट क्रॉस E5, नाईट क्रॉस D5, क्वीन क्रॉस D5. इथे त्याला त्याने बिशप हा एक्सचेंज करून टाकला, त्याऐवजी कॉम्प्युटरचं म्हणणं होतं हा बिशप मध्ये आणायचा. आता तो मारला गेला असता आणि त्याच्या परत आता मूव्ज बघितल्या पाहिजेत काय होतात. बिशप त्याने एक्सचेंज केला, नाईट क्रॉस F7, बिशप क्रॉस बिशप टू B7. आता त्याने हा बिशप इथे आणला B7 ला. आता कॉम्प्युटर म्हणतोय क्वीन इथे खेळायला पाहिजे होती, फक्त डिस्ट्रॅक्ट करणं, म्हणजे क्वीनने आता जो ह्याच्यावर अटॅक केलेला आहे इथे होणार आहे डिस्कवरी अटॅक होणार आहे. नाईट बाजूला काढला की राजाचा चेक लागतोय, त्यामुळे क्वीनला इकडे हलवायचं आणि मग हा नाईट मारून टाकायचा, हा त्याच्यामध्ये उद्देश. नंतर नाईट H6 करून त्याने चेक दिला, डबल आता चेक आहे हा, क्वीनचा पण आहे आणि नाईटचा पण आहे, त्यामुळं या नाईटला मारून किंवा काय जमणारच नाही, राजा हलवलाच पाहिजे. किंग टू H8, क्वीन टू G8 आणि चेक, रुक क्रॉस G8 आणि नाईट टू F7, हा स्मूदर्ड मेट चा प्रकार झाला. स्मूदर्ड मेटनी या गेममध्ये मात केलेले. तर बघितल्याबद्दल धन्यवाद. असे इटालियनचे पण मिनी गेम पुष्कळ आहेत माझ्याकडे, बघत जाऊ आपण.